नमस्कार, तुम्ही बघताय आमची फॅमिली डॉक्टर मराठ चॅनल. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक. आज आपण एंजिओग्राफीबद्दल बोलणार आहोत. आमच्या ओपीडीमध्ये जसे जसे छातीत दुखणे, हार्ट अटॅकचे सस्पेक्टेड पेशंट येतात, त्या पेशंटला आम्ही काय सांगतो की एंजिओग्राफी करा, एंजिओप्लास्टी करा. पण एंजिओग्राफी जी आहे, आत्ता हार्ट अटॅकचे पेशंट वाढायला लागलेले आहेत, तसे तसे आम्ही जास्तीत जास्त पेशंटला एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी सजेस्ट करतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एंजिओग्राफीबद्दलच बोलणार आहोत, एंजिओप्लास्टीबद्दल आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. सगळ्यात आत्ता आपण बघूया की एंजिओग्राफी जी असते, एंजिओग्राफी का केली जाते, कशासाठी केली जाते. एंजिओग्राफी ही रक्तवाहिनीची पेटन्सी टेस्ट करण्यासाठी केली जाते. म्हणजे कोणत्याही अवयवाची जर रक्तवाहिनी असेल तर ती व्यवस्थित आहे का, त्यामधून रक्तप्रवाह सुरळीत होतो का, हे चेक करण्यासाठी केली जाते. का त्यामध्ये अडथळा कुठला आहे, कुठलं कोणतं ब्लॉकेज आहे का, हे बघण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की एंजिओग्राफी कोणत्या कारणासाठी केली जाते, म्हणजेच कोणकोणत्या आजारामध्ये केली जाते. तुम्हाला माहीतच आहे की हार्ट अटॅकच्या सस्पेक्टेड पेशंटसाठी ती केली जाते, हृदयासाठी. पण असं नाही की फक्त हृदयासाठीच केली जाते, भरपूर दुसरे सुद्धा अवयव आहेत ज्यांच्या रक्तवाहिन्या व्यवस्थित आहेत का, त्यांना ब्लड सप्लाय व्यवस्थित आहे का, हे बघण्यासाठी सुद्धा केलं जातं. हार्ट अटॅक किंवा जर आला असेल किंवा येत असेल, सस्पेक्टेड असेल, त्याचं लक्षण काय असतं, चेस्ट पेन लक्षणं, छातीत दुखणं, घाम येणं ही लक्षणं आहे, अशा कंडिशनला केलं जातं. पण मेन काय बघितलं जातं तर अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, तर कोलेस्टेरॉलचं प्लेग जो असतो, कोलेस्टेरॉल आत रक्तवाहिन्यांच्यामध्ये साठतं, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये कोलेस्टेरॉल साठतं आणि त्यामुळं रक्तप्रवाह व्हायला अडचण होते, त्या कंडिशनला केलं जातं. किंवा क्लॉट तयार झाला असेल, रक्तवाहिनींच्यामध्ये क्लॉट तयार झाला असेल, किंवा स्टेनोसिस असेल. काही काही वेळा कसं होतं की ज्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या आर्टरीज असतात, रक्तवाहिन्या असतात, त्या आकुंचन पावतात, त्या कंडिशनमध्ये केलं जातं. दुसरं किडनीला जर काही काही वेळेला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर हायपरटेन्शन येतं, बीपी वाढतो. बीपी वाढल्यामुळं किंवा अशा कंडिशनमध्ये सुद्धा ते केलं जातं. तिसरं आहे पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक, म्हणजे अर्धांगवायू जर झाला असेल, एका साईडचा हात किंवा पाय उचलत नसेल, तर त्या कंडिशनमध्ये ब्रेनच्या टिश्यूंना रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का नाही, हे बघण्यासाठी केलं जातं. दुसरा एक काप मसल पेन आणि क्लाउडिकेशन, म्हणजे जे आपले पायाचे गोळे असतात, पायाच्या गोळ्यांना सुद्धा काही काही वेळेला दुखतं, खूप दुखतं, चालल्यानं खूप, म्हणजे एवढं दुखतं की चालू शकत नाही. त्याचं कारण असतं त्या मसलला, पायाच्या गोळ्यांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही, त्या कंडिशनमध्ये सुद्धा केलं जातं. पण सगळ्यात जास्त एंजिओग्राफी केली जाते 90% हार्टसाठी आणि 10% बाकीच्या केसेसमध्ये. आता आपण बघूया की एंजिओग्राफी नक्की काय आहे. तर ह्यामध्ये एक्सरे काढला जातो, एक्सरे काढून बघितलं जातं. पण एक्सरेमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या किंवा कोणतीही रक्तवाहिनी दिसत नाही, कारण ती सॉफ्ट टिश्यू असते, हार्ड टिश्यू फक्त एक्सरेमध्ये व्हिजिबल असतात. तर त्यासाठी काय केलं जातं, तर एक रेडिओ ओपेक डाय असते, ती सोडली जाते. ज्या ठिकाणचा आपल्याला एंजिओग्राफी करायची त्या ठिकाणी आपल्याला रेडिओ ओपेक डाय सोडली जाते रक्तामध्ये. ती रक्तामध्ये सोडल्यानंतर पूर्णतः त्या अवयवामध्ये पसरते, रक्तवाहिन्यांच्यामध्ये पसरते, अवयवांमध्ये पसरते, आणि त्याचं एक्सरे काढल्यानंतर ते आपल्याला दिसतं की कुठलं रक्तवाहिन्यांच्यामध्ये ती पसरलेली आहे. ज्या ज्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये पूर्णतः ती डाय असेल, रेडिओ ओपेक डाय ती पसरली असेल, तर याचा अर्थ काय, तर ते व्यवस्थित आहे, ते रक्तवाहिनी व्यवस्थित आहे. पण काय काय रक्तवाहिन्यांच्यामध्ये ते पसरली नसेल तर त्यामध्ये एक ब्लॉकेज आहे असं समजलं जातं. यामधून काय आपल्याला कळतं, तर हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहे, किती टक्के ब्लॉकेज आहे, आणि ज्या 3 मेजर आर्टरी आहेत कोणत्या आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहे, हे सगळं समजलं जातं. आता मेन म्हणजे प्रोसिजर बघायची आपण, प्रोसिजर की एंजिओग्राफी ही कशी केली जाते. एंजिओग्राफी करण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्येच जावं लागेल, हॉस्पिटलमध्ये एक दिवस ॲडमिट व्हायला लागेल. सकाळी जाऊन तुम्ही संध्याकाळी म्हणजे डिस्चार्ज घेऊन परत येऊ शकता ह्यासाठी. आणि हे करताना तुम्ही पूर्णतः शुद्धीमध्ये असता. एंजिओग्राफीमध्ये काय असतं, तर आपली जी रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनीमध्ये एक कॅथेटर आत टाकला जातो. कॅथेटर म्हणजे एक नलिका असते, ती आत टाकली जाते. त्यासाठी काय केलं जातं, तर मांडी किंवा आपला मनगट, दोन्हीपैकी एक, मांडी किंवा मनगट ह्यातली एक रक्तवाहिनी पकडली जाते, तिला कट केला जातो, त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये तो कॅथेटर केला जातो. पण जास्तीत जास्त आता मनगटातून केली जाते, मांडीतून पहिली होत होती पण मनगटातून आता जास्तीत जास्त एंजिओग्राफी केली जाते. जसा तो कॅथेटर आत टाकला, त्या रक्तवाहिनीच्या थ्रू हळूहळू पुढं सरकत सरकत तो हृदयामध्ये जातो.
हृदयामध्ये ज्या मेन आर्टऱ्या असतात, तीन आर्टऱ्या असतात हृदयाला रक्त सप्लाय करणाऱ्या, तिथं गेल्यानंतर त्या कॅथेटरमधून एक डाय पुश केली जाते, जी मी तुम्हाला सांगितली की रेडिओ ओपेक डाय. ती जी डाय असते ती जे तीन रक्तवाहिन्या असतात त्यांच्या थ्रू पूर्णतः हृदयामध्ये पसरते. आणि त्यावेळेला भरपूर म्हणजे मल्टिपल एक्सरेज घेतले जातात, एक्सरे काढले जातात हृदयाचे, आणि त्याच्यावरनं ठरवलं जातं की कुठं ब्लॉकेज आहे, किती ब्लॉकेज आहे. याच्यानंतर ते कॅथेटर हळूहळू काढला जातो बाहेर, आणि जिथं जिथं जखम केली असेल तर ते सील पॅक करून ड्रेसिंग केलं जातं. एंजिओग्राफी या प्रोसिजरला किती वेळ लागतो? साधारणतः अर्ध्या तासापासून 2 तासापर्यंत लागू शकतो. हॉस्पिटलमध्ये किती उशीर थांबावं लागतं? हे डे केअरची प्रोसेस आहे, तुम्हाला सकाळी तुम्ही ॲडमिट होऊन संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. ह्याच्यानंतरचा प्रश्न खूप लोकांच्या मनात येतो की ती सेफ आहे का, एंजिओग्राफी प्रोसिजर सेफ आहे का, किती सेफ आहे? तर तशी ही प्रोसिजर सेफ आहे, तसा कोणताही मेजर प्रॉब्लेम येत नाही. काही काही वेळेला काय होतं, तर जी डाय आपण सोडली जाते आत रक्तामध्ये, तर त्याची ॲलर्जी होते, ॲलर्जिक रिॲक्शनसुद्धा काही काही पेशंटला होऊ शकते. काही काही वेळेला असं झालं आहे की एंजिओग्राफी करताना काही काही पेशंटला हार्ट अटॅकसुद्धा आला आहे, आणि हार्ट अटॅक येतानासुद्धा काही काही पेशंटचा मृत्यूसुद्धा झाला आहे. पण हे खूप रेअर असतं, खूप म्हणजे खूप रेअर असतं, त्यामुळं तशी एंजिओग्राफीची प्रोसेस तशी सेफ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी आज तुम्हाला एंजिओग्राफीबद्दल पूर्णतः माहिती दिली. मला वाटते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.